श्री साई प्रतिष्ठान के साथ अन्य धार्मिक संस्थाओं ने जरूरतमंद नागरिकों को मदद कर सेवा के तहत साई का कार्य किया। कहते हैं कि जब किसी इंसान पर मुसीबत आती है या वह आर्थिक संकट में आता है तभी दूसरे इंसान की परख होती है और ऐसे समय स्वामी विवेकानंद जी का पावन वचन आंखों के सामने आता है जो उन्होंने पूरी दुनिया को दिया। वचन यह है कि मैं उस भगवान का सेवक हूं जिसे लोग इंसान कहते हैं। कोरोना वायरस के प्रसार को रोकने के लिए देश में इस समय लॉकडाउन घोषित किया गया है और इस लॉकडाउन के दौरान उन जरूरतमंद नागरिकों के पेट की भूख को मिटाने का कार्य शासन के साथ अनेक राजनीतिक सामाजिक संस्थाओं के साथ अनेक परोपकार का कार्य करने वाले नागरिक कर रहे हैं। वैसे यह भी सत्य है कि सेवा में ही साई है और साई बाबा ही दुनिया के मालिक है और दुनिया को उन्होंने संदेश दिया कि सबका मालिक एक है। और इस दौरान श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपुर, संत आंद्रिया देवालय चंद्रपुर, मुस्लिम एकता मंच की ओर से जरूरतमंदों को भोजन दान कर साई का कार्य किया जा रहा है। वहीं संदर्भ में सेवा करने वालों ने विस्तार पूर्वक इस कार्य के संदर्भ में जानकारी दी। ओम साई राम। जगामध्ये सगळे COVID-19 अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चालू आहे, त्यामुळे सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वजण आपापल्या घरात सुरक्षित बसलेले आहेत, पण त्यांच्यासोबतच जे स्थलांतरित आहे किंवा जे निर्वासित आहे, बेघर आहेत, अशा लोकांच्या अन्नाची सध्या उणीव भासत आहे। त्या उणीवेकरता श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर, त्याचबरोबर संत आंद्रिया देवालय चर्च चंद्रपूर, मुस्लिम एकता मंच रहमतनगर, हे सर्व एकत्र येऊन आज शहरातील जे गरजू आहेत, ज्या लोकांना आज अन्नाची अत्यंत आवश्यकता आहे, अशा लोकांच्या अन्नाच्या गरजेसाठी आज हे तिन्ही लोक त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या सहाय्याने आज इथे अन्नदानाचं क्षेत्र चालू केलेलं आहे। याच्या माध्यमातून रोज कमीत किमान आजपासून तरी जे आहे 14 तारखेपर्यंत हे सतत सातत्याने सकाळ आणि संध्याकाळला 1000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे। त्याचसोबत सकाळी 1000 आणि संध्याकाळी 1000 असे 2000 लोकांची जेवणाची व्यवस्था आज करण्यात येत आहे। आम्ही सगळ्यांच्या वतीने संत आंद्रिया चर्च देवालय चंद्रपूर, त्याचसोबत साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर, त्याच्यासोबतच मुस्लिम एकता मंच रहमतनगर, भूमिपुत्र संस्था आहे, त्यासोबत आमच्या सहकारी संस्था रक्षण धरणी मातेचे आहे, त्यासोबत आमच्या सहकारी सद्गुरु साई सेवा समिती बालाजी वाड आहे, यांच्या वतीने यांच्या सहकार्याने हा अन्नदानाचा यज्ञ चालू केलेला आहे। मी आज आपल्याला या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण या अन्नदानात सामील व्हावं आणि आपल्या ज्याने शक्य जे असेल अन्नधान्य असेल, आपला जो आर्थिक मदत असेल, मग ती 10 रुपयाची असो की 100 रुपयाची असेल, ती सुद्धा या अन्नदानामध्ये आपला खारीचा वाटा उचलेल आणि प्रत्येक गरजूंच्या घरापर्यंत त्यांच्या मुखापर्यंत जी गरज आहे ती पोहोचवेल। मी माध्यमातून परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण या अन्नदानात सामील व्हावं आणि जे श्रेष्ठ दान आहे त्या दानाला आपण महत्त्व देऊन आज ज्या आपल्या शहरातील चंद्रपूर शहरातील जे भुकेले लोक आहेत त्यांच्या मुखापर्यंत हा घास पोहोचण्यात आपण मदत करावं, त्यात आपलं खूप मोलाचा वाटा राहील।